Okay. Tara, so in the last period we can complete it. The Lorentz force and the formula for Lorentz force I can take care. F is equal to Fe plus Fm. Fe plus Fm. And Fe is called as a, so F is equal to Q multiplied by E. E is called as a force of electric field. This is called as force of electric field plus B, it is like Q in bracket B cross P. So this is the one more formula for force of magnetic force, force of magnetic induction. F is equal to QE plus BQV. पण हे लॉरेंज फोर्सच्या अगोदर आहे का लॉरेंज फोर्सच्या अगोदर सायंटिस्ट ओर्शेने जे म्हणणं मांडलं होतं काय म्हणणं मांडलं होतं तर फॉर्म्युला काय घेतला होता एम बरोबर बघा त्याला आपण फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे लॉरेंज फोर्स आता कळल्यानंतर की आपल्याला एखाद्या वायरमध्ये इलेक्ट्रिक करंट गेला असता पहिल्यांदा इलेक्ट्रिक फील्ड तयार होते आणि परत काय सांगा मॅग्नेटिक फील्ड तयार होते एखाद्या वायर मध्ये इलेक्ट्रॉन फ्लोइंग झालं हो का ही वायर आहे त्या वायर मध्ये इलेक्ट्रॉन फ्लोइंग झालं की पहिल्यांदा याच्यामध्ये करंट जातो म्हणजे फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड तयार झाले करंट जातो म्हणजे काय सांगा फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड तयार झाले आणि फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड तयार झाल्यानंतर ह्याच्या भोवताली मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि त्याचवर काय तो फोर्स तयार होतो त्याला आपण काय म्हणतो फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणतो आणि या दोघांची बेरीज म्हणजे कोण सांगा लॉरेंज फोर्स या बरोबर एफ प्लस एफ एम परत या बरोबर एफ म्हणजे कोण असतं क्यूए असतं काही पुस्तकांमध्ये बरं का आहे बघा ही असं आहे बरं का ई बी आहे बरं का ई चालतंय ई म्हणजे कोण चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन आणि क्यू म्हणजे काय सांगा चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन दोन्ही एकच आहे बरं का क्यू प्लस काय सांगा बी क्यू ए किंवा ई प्लस बी क्यू हे चालतंय असं काय नाही दोन्ही चालतंय आपला आणि मग आपल्याला ह्या लॉरेंज फोर्स बघण्या अगोदर आपल्याला फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड वर ना आपल्याला युनिट्स आणि डायमेन्शन घ्यायचे आहेत काल आपली लाईट गेलती ना लाईट गेल्यानंतर जो पॉइंट राहिला तो मला पहिला कम्प्लीट करू दे काय सांगतो अकॉर्डिंग टू ओशोड एक्सपेरिमेंट ज्यावेळी आपण इलेक्ट्रिक करंट पास करतो अकॉर्डिंग टू इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळी आपण ओशोडच्या म्हणेनुसार व्हेन एन इलेक्ट्रिक करंट कॅन बी पासिंग थ्रू द वायर व्हेन एन इलेक्ट्रिक करंट कॅन बी पासिंग थ्रू द वायर देन द मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड अराउंड दिस वायर ह्याच्या भोवतणी काय तयार होत सांगा मॅग्नेटिक फील्ड तयार ह्याच्या भोवतणी काय तयार होत सांगा मॅग्नेटिक फील्ड तयार होते असं कोण म्हणतात ओस्टेड आणि ज्याला करंट आय इतका गेला बी इतके मॅग्नेटिक फील्ड गेले बी इतके मॅग्नेटिक फील्ड असताना यामध्ये काय तयार होणं सांगा फोर्स आणि हा फोर्स आपण कशाने घेतला होता का हा का आपण जो फोर्स घेतला होता त्याचं नाव होतं एफ पर एफ एम बरोबर क्यू इन ब्रॅकेट व्ही क्रॉस सॉरी बी क्रॉस व्ही बी क्रॉस व्ही असा घेतला होता बरोबर ह्यालाच आपण असं म्हणू का एफ एम बरोबर मी थोडक्यात घेतो व्यवस्थित करतो बी क्यू व्ही म्हणणार आहे चालतंय ते क्रॉस काढून टाकलं आणि डायरेक्ट करून घेतलं कायला बी क्यू व्ही पण क्रॉस काढल्याच्या बदल्यात पूर्ण तुम्हाला माहितीये का स्केलर वेक्टर मध्ये दहावी बारावी झालं अकरावी झालं तुम्हाला जर एखादा क्रॉस प्रोडक्ट काढायचा काय असेल तर ह्याला मल्टीप्लाय बाय काय काय सांगायला लागतो सांगा साईन थिटा काय घ्यावं लागतं सांगा मल्टीप्लाय काय घ्यावं लागतं सांगा साईन थिटा काय का पूर्ण इकडे बघा अकॉर्डिंग टू ओस्टेड एक्समॅन कालचं थोडं राहिलं पुढे कंटिन्यू करणार आहे अकॉर्डिंग टू ओस्टेड एक्समॅन व्हेन एन इलेक्ट्रिक करंट कॅन बी पासिंग थ्रू दिस वायर देन द मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड द वायर ह्याच्या भोवतणी काय तयार सांगा मॅग्नेटिक फील्ड तयार होतं पण त्याच वेळा त्याच्यामध्ये काय तयार होतो बघा सांगा फोर्स आणि त्याला म्हणायचं फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज गिव्हन ऍज इट इज द प्रोडक्ट ऑफ इट इज द प्रोडक्ट ऑफ चार्ज मॅग्नेटिक फील्ड अँड व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन चार्ज मॅग्नेटिक फील्ड अँड व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन आणि पूर्ण मग काय फॉर्म्युला एफ एम इज इक्वल टू क्यू इन ब्रॅकेट बी क्रॉस व्ही पण पूर्ण तुम्हाला माहित आहे समजा जर बी क्रॉस व्ही घालवायचं असेल बी क्रॉस व्ही घालवायचं असेल तर काय करावं लागेल मल्टीप्लाय बाय साईन थिटा
सो व्हाट इज फॉर्मुला फॉर मैग्नेटिक फील्ड, फोर्स ऑफ मैग्नेटिक फील्ड, फोर्स ऑफ मैग्नेटिक फील्ड Fb बराबर Fm, फोर्स ऑफ मैग्नेटिक फील्ड Fm बराबर Bqv sin थीटा। आता अब सर तुम्हाला हा फॉर्म्युला बरोबर का चुका आहे कन्फर्म करून घ्या। समजा आपण इलेक्ट्रिक करंट गेला, इलेक्ट्रिक करंट गेला ह्याच्यामध्ये काय जाणार सांगा मॅग्नेटिक फील्ड। आता बघा ही मॅग्नेटिक फील्ड वेगळ्या कलरने दाखवतो बघा आहे का, ही मॅग्नेटिक फील्ड आणि करंट याच्यामध्ये अँगल किती आहे सांगा 90। मग काय ना सांगा Fm बरोबर Bqv sin 90। sin 90 किती असतो मॅथमॅटिक्स, sin 90 1, sin 90 1। सो काय आलं सांगा अवधूत Fm बरोबर Bqv आलं। लक्षात ठेवायचं जर यातन करंट गेला असता तर त्यामध्ये काय तयार होतो फोर्स तयार होतो, किती फोर्स सांगा बघू या बरोबर Bqv, या बरोबर काय सांगा Bqv। पण आता माझा प्रश्न आहे समजा करंटच गेला नाही, अय पोरणो समजा करंटच गेला नाही, करंट गेला तरी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल का, समजा ए बाळा बोल करंट गेला नाही तर मॅग्नेटिक फील्ड तयार होईल का नाही, म्हणजे करंट नाही म्हणजे मॅग्नेटिक फील्ड नाही, मॅग्नेटिक फील्ड नाही म्हणजे फोर्स नाही। हे झालं तोंडी, आपल्याला तोंडी चालत नाही, आपल्याला कसं लागतं करंट लागतं। आणि मग इथे बघा इथे दुसरा इथे या इथे बघा इथे येतो Fm बरोबर Bqv मल्टीप्लाइड बाय करंट नाही मॅग्नेटिक फील्ड नाही, मग मॅग्नेटिक फील्ड आणि करंटच्या मध्ये अँगल किती सांगा झिरो। सो Fm इज इक्वल टू साइन झिरो झिरो, साइन झिरो झिरो, झिरो म्हणजे समथिंग झिरो, हे सगळं काय सांगा झिरो आलं। ह्याला म्हणायचं फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, ह्याला काय म्हणायचं का फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणायचं। आणि किती आला Fm बरोबर काय सांगा झिरो। थोडक्यात काय करंट गेला तर फोर्स तयार होतो, करंट गेला तर फोर्स तयार होतो, आणि करंट नाही गेला तर फोर्स किती येतो सांगा झिरो। का झिरो, करंट नाही म्हणजे मॅग्नेटिक फील्ड नाही, मॅग्नेटिक फील्ड नाही म्हणजे फोर्स नाही। लक्षात, कोविड 19 ची लस नाही, लस नाही म्हणजे कॉलेज नाही, कॉलेज नाही म्हणजे पुढे अभ्यास नाही असं नाही बरं का, अभ्यास आहे करणारला, हा जो अभ्यास करतो नाही त्याला चांगली संधी आहे आता, हा जो आता सगळं गाव झोपलंय पण आम्ही झोपणार नाही। मी सांगितलं माझं उदाहरण दिलं, मी तुम्हाला नेहमी माझं उदाहरण देतो, काय सांगितलं माझं जे गाव आहे अजूनही माझ्या गावात एसटी जात नाही, अतिशय खेड आहे लक्ष, त्या खेड्यातनं सकाळी 5:30 सायकल खड 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 वाजत सायकल माझी गावातनं बाहेर पडायची, सगळं गाव झोपलं असताना मी जागा होतो, सगळं गाव पहाटे 9 आणि झोपलं होतं अलेक्सा, मला 5 उठाय लागायचं, आंघोळ करायची, आवरायचं, 6 बरोबर घरात निघायचं, 4 कुत्री माग लागायची त्याला अलेक्सात, त्या कुत्र्याशी हनत हनत गावाच्या बाहेर यायचं, आणि मी 13 सायकल चालवायची, 13 सायकल चालल्यानंतर मला 7:30 म्हणजे शार्प शार्प 7:30 मला आजी आठवतंय रमेश चव्हाण नावाचे प्राध्यापक, कोण सांगा रमेश चव्हाण नावाचे प्राध्यापक, 7:30 झाला, 7:30 झाला कि बाहेर काय म्हणायचे नागरगोजे बाहेर थांब, पुढे थांब बाहेर थांब म्हणायचे मला, ऊन वारा पाऊस त्याला तुम्हाला माहितीये का, ऐका 89 पाऊस किती असेल, आता येत आहे एवढा पाऊस आहे, 89 पाऊस किती असेल, तसल्या पडत्या पावसात 7:30 जरी झाला तर रमेश चव्हाण नावाचे प्राध्यापक कधीही आत घेत नाहीत, घेत नव्हते, मला आजही आज त्यांची आठवण येते लक्षात, तसं लक्षात ठेवा। आपण काय पाहिजे पाठीमागचा भूतकाळचा विचार केला पाहिजे, आजी माझा करेक्ट साहेब तुम्ही करेक्ट असतो, आला या चुकून असेल तर तुम्हाला म्हणतो नाही बाबा सुना नाही, पण टायमाला तुम्ही महत्व द्या लक्षात। आणि म्हणून मला पुढे जायचं आहे जर यात इलेक्ट्रिक करंट गेला नाही तर मॅग्नेटिक फील्ड तयार होणार नाही, आणि मॅग्नेटिक फील्ड तयार झालाय तर ह्यामध्ये फोर्स तयार होणार नाही, आणि फोर्स किती असणार सांगा झिरो असणार, फोर्स किती असणार सांगा बघू झिरो असणार, सो फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड किती असणार झिरो असणार। ओके, पण आपण करंट गेला बरोबर आहे त्यामध्ये काय झालं मॅग्नेटिक फील्ड झालं, पण मॅग्नेटिक फील्ड आणि करंट यांच्यामध्ये डायरेक्शन किती आहे सांगा 90 degree आहे। सो Fm बरोबर Bqv sin 90, sin 91 आला, सो Fm बरोबर काय आलं Bqv आलं।
आता पूर्ण याच्या सहाय्याने मला युनिट्स अँड डायमेन्शन घ्यायचे आहेत. घेतले ऑलरेडी बरं का, हे सगळे घेतले पण तुम्हाला घेऊन दाखवतो आणखी एकदा. हा आपला बेसिक कन्सेप्ट मध्ये झालायचे पण मी तुम्हाला फॉर्म्युला आणखी एक वेळा घेऊन दाखवतो. काय फॉर्म्युला? एफएम बरोबर, एफएम म्हणजे एफ घेऊया. एफएम म्हणजे काय? फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे फोर्स. फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय सांगा? फोर्स. एफ बरोबर काय? बी क्यू ए. आणि म्हणून बी बरोबर एफ डिवाइड बाय कोणाला सांगा? क्यू व्ही आला. बी बरोबर काय सांगा? एफ डिवाइड बाय कोणाला सांगा? क्यू व्ही. चला, व्हॉट इज युनिट? न्यूटन पर कुलम क्यू व्ही असते मीटर पर सेकंड. खाली सेकंड आहे बरं का. न्यूटन हे खाली हे होगा कुलम, क्यू चा कुलम असल्या मीटर पर सेकंड. म्हणजे काय करणार? न्यूटन सेकंड पर कुलम मीटर. न्यूटन सेकंड पर कुलम मीटर. ऐका, न्यूटन सेकंड ह्यो सेकंड वर आला, न्यूटन सेकंड कुलम पर मीटर. इज ऑल्सो कॉल्ड एज काल सांगितलं आपण टेल्सा. इज ऑल्सो कॉल्ड एज टेल्सा. मी कुठल्या प्रकारे सांगितलं चुकू सांगणार बरं का. थांबा, मी टेल्सा कसा आणला तो मी सांगतो परत. थांबा जरा, आता फक्त तुम्ही लक्षात ठेवा. न्यूटन सेकंड पर कुलम मीटर, न्यूटन सेकंड पर कुलम मीटर, न्यूटन सेकंड पर कुलम मीटर इज ऑल्सो कॉल्ड एज अ टेल्सा. मी कसं आणलं सांगतोय का? मी का काय लिहितो का इथे लिहूया आपण. आपण ह्याच्या बरोबर साय म्हणजे याच्या समोर लिहूया. काय आणलं? बी बरोबर हाय आपण ए वर आणलं होतं. तुम्हाला हे महत्वाचं बरं का, हे पाहिजे आपला बेसिक कन्सेप्ट मध्ये लक्षात ठेवा. बी वर काय सांगा? फाय अपॉन ए. म्हणून काय सांगा? फाय चौंड काय नार वेबर पर मीटर स्क्वेअर. आणि वेबर पर मीटर स्क्वेअर इज ऑल्सो कॉलेज काय म्हणून सांगा बघू? टेल्सा. वेबर पर मीटर काय काय सांगा बघू? टेल्सा. आलं बघा किती युनिट झाले. आणि हे झालं एमकेएस मध्ये. सीजीएस मध्ये काय सांगा बघू? गॉज. सीजीएस मध्ये काय सांगा? गॉज. सीजीएस मध्ये काय सांगा? गॉज. अलक्षात कसं येणार मग सांगा. ऐका, गॉज कसं येणार तुम्हाला सांगतो. गॉज कसं घ्यायचं मी सांगतो बघा. काय येणार? डाईन सेंटीमीटर पर कुलम सेंटीमीटर. सॉरी, डाईन सेकंड. डाईन सेकंड पर कुलम सेंटीमीटर इज ऑल्सो कॉल्ड काय म्हणजे सांगा? गॉज. काय म्हणायचं? इज ऑल्सो कॉल्ड काय म्हणून सांगा बघू? गॉज. काय का हो का? डाईन सेकंड पर सेंटीमीटर, पर कुलम सेंटीमीटर, पर कुलम इज ऑल्सो कॉल्ड एज अ गॉज. लक्षात. आणि ह्या तिघांच्या मध्ये रिलेशन काय सांगा? वन टेल्सा बरोबर 10^4 गॉज. ते वन टेल्सा बरोबर 10^4 गॉज. 10^4 गॉज. एक टेल्सा म्हणजे 10^4 गॉज असत. एनी डाऊट? शंका आहे कोणाच्या मनामध्ये? हा बघा किती युनिट सांगितले परत असावा. एक युनिट बघा. पहिला हो का? न्यूटन सेकंड पर कुलम मीटर इज कॉल्ड टेल्सा. वन. डाईन सेकंड पर कुलम सेंटीमीटर इज कॉल्ड एज गॉज. दोन. वेबर पर मीटर स्क्वेअर कॉल्ड एज तीन झालं. आणि इथं काय सांगितलं आपण हो का? ऐका ह्या ऐका ह्यू चार टेल्सा कोण सांगा? चार. चारही युनिट कोणाचे सांगा? मॅग्नेटिक इंडक्शनचे किंवा मॅग्नेटिक फील्डचे. चार युनिट कोणाचे सांगा? मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्डचे. एनी डाऊट? कुठला फॉर्म्युला घेतला? बी बरोबर एफ डिवाइड बाय क्यू व्ही चालतंय. न्यूटन पर कुलम मीटर पर सेकंड इज ऑल्सो कॉल्ड टेल्सा. डाईन सेकंड पर कुलम सेंटीमीटर इज कॉल्ड एज गॉज. वेबर पर मीटर स्क्वेअर इज ऑल्सो कॉल्ड टेल्सा. अँड व्हाट इज द रिलेशन बिटवीन दिस? वन टेल्सा बरोबर 10^4 गॉज. तुम्हाला झालंय ने? वन न्यूटन बरोबर किती सांगा? 10^5 डाईन. पुढे वन वन जूल बरोबर 10^7 अर्ग. हे झाले ना आपण. असलं लक्षात ठेवा, वन टेन्सा बरोबर 10^4 कॉज. विसरायचं नाही, विसरायचं नाही. लक्षात, थोडस जाऊया. हे सगळं बघितल्यानंतर आता पुसून टाकू का? याच्यात काय शंका आहे का? डायमेन्शन घेतो. डायमेन्शन कोण सांगणार? डायमेन्शन डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक इंडक्शन. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक इंडक्शन काय होणार? बी बरोबर डायमेन्शन ऑफ बी बरोबर डायमेन्शन ऑफ एफ डिवाइड बाय डायमेन्शन ऑफ क्यू व्ही.
कौन सांगणार? चला, व्हाट आर द डायमेंशन ऑफ एफ? एल रेस टू वन, एम रेस टू वन, टी रेस टू मायनस टू डिवाइड बाय, हा कोणाला डायमेंशन ऑफ कोणाला? एफ. डायमेंशन ऑफ क्यू म्हणजे कोणाला? आय टी. डायमेंशन ऑफ क्यू म्हणजे काय घ्यायचं सांगा? आय टी. आय रेस टू वन, टी रेस टू वन, आय रेस टू वन, टी रेस टू वन, पुढे गुणिले व्हिलॉसिटी. एल रेस टू वन, एम रेस टू झिरो, टी रेस टू मायनस वन, टी रेस टू मायनस वन, दिस डायमेंशन ऑफ कोण सांगा? व्हिलॉसिटी. सोडवा. डायमेंशन ऑफ बी बरोबर काय ना बघा, डायमेंशन ऑफ बी बरोबर एल रेस टू वन, एम रेस टू वन, टी रेस टू मायनस. डिवाइड बाय, डिवाइड बाय बघा पुढे जाऊया. डिवाइड बाय काय घेतो हे सोडवा. पाया समान घातांकाची बेरीज करा, झिरो इथं काय येणार सांगा? टी रेस टू अधिक एक वजा एक शून्य, टी रेस टू झिरो सोडवून घ्या. काय ना सांगा? डायमेन्शन ऑफ बी बरोबर, डायमेन्शन ऑफ बी बरोबर काय ना बघा, हाउवर एल रेस टू झिरो हा काय ना झिरो राहिला, एम रेस टू वन इथे काय ना, टी रेस टू मायनस टू. थांबा इथं आय राहिलाय, इथं आय राहिला, आय रेस टू वन आहे. थांबा इथं आय रेस टू कोण सांगा? वन आहे. तो वर घ्या, आय रेस टू काय ना सांगा? मायनस वन. दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक इंडक्शन. आपल्या पुस्तकात आहे बरं का हे, आपल्या पुस्तकात 12वीच्या नवीन पुस्तकात आहे, द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक इंडक्शन. The dimensional formula for magnetic induction, L raised to 0, M raised to 1, T raised to minus 2, I raised to minus 1. पोरं आठवतं का रे, परवा मी मॅग्नेटिक इंडक्शन कसं काढतो आठवते का? तो फॉर्म्युला कुठला वापरला मी सांगणार आहे तुम्हाला. पोरं कोण सांगणार? एखाद्या स्ट्रेट कंडक्टर मधून करंट गेला असता, एखाद्या स्ट्रेट कंडक्टर मधून करंट गेला असता किती फोर्स तयार होतो सांगा बघू? F बरोबर बी आय एल, चालतं का परवा? According to Fleming left hand rule, according to Fleming left hand rule, F बरोबर काय सांगा? BIL. म्हणून B बरोबर काय घेतलं? सर B बरोबर काय घेतलं? F डिवाइड बाय IL. बघा मी शिकवलेलं सोप्या होत्या का हे पुस्तकातलं सोपं आहे बघा. अरे मी साधं एका एका फॉर्म्युले देऊ का, त्यांनी किती फॉर्म्युले होगा हे कितनं कितनं फिरवाफिरवी केलं बघा. इथंपर्यंत सगळी फिरवाफिरवी केली माझं बघा. F बरोबर BIL, B बरोबर F डिवाइड बाय IL घ्या. एफ च्या बरा आय च्या बरा एल च्या बरा संपला. दॅट्स ऑल क्लिअर येते येते. म्हणजे सोप्या पद्धतीने जायला पाहिजे. पुस्तक सगळं अवघड केलंय पुण्या मुंबईच्या प्राध्यापकांनी, त्यांना पाहिजे असं पुस्तक करून ठेवलंय सगळं. आणि म्हणून हे सगळं ऐका बरं. असू देता तुम्ही यावर जरी काढला मॅग्नेटिक हो का, फक्त प्रश्न एक मार्क असणार आहे. व्हॉट इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक इंडक्शन? व्हॉट इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक इंडक्शन? असं एक मार्क आला मग तुम्ही काय करायचं? डायरेक्ट एफ बरोबर बी आय एल, B बरोबर F डिवाइड बाय आय एल, B बरोबर F डिवाइड बाय F बरोबर B बरोबर F डिवाइड बाय आय एल. ह्या फॉर्म्युला काय करू शकता? मॅग्नेटिक इंडक्शन काढू शकता. एनी डाऊट? शंका आहे कोणाच्या मनामध्ये? हा असेल शंका तर विचारा. कुणी नसेल तर मी थोडस पुढे जाणार आहे. हे सगळं मॅग्नेटिक इंडक्शन घेतल्यानंतर आता मला थोडस पुढे जायचं आहे. आणि आता ऐका, सायक्लोट्रॉन मोशन म्हणजे शिकवायचं आहे मला. पण त्या अगोदर ऐका, ह्या सायक्लोट्रॉनचा उपयोग कुठे करणार आहे किंवा आपल्याला कुठं उपयोग सायक्लो आता एक मशीन आहे सायक्लोट्रॉन ऍक्सेलेटर म्हणून आहे. सायक्लोट्रॉन ऍक्सेलेटर म्हणून मशीन आहे. त्या मशीनचा आपण अभ्यास करणार आहे. पण त्या मशीनचा अभ्यास करण्यापूर्वी काही सायक्लोट्रॉन मोशन म्हणजे काय सांगावं लागणार मला? काय सांगावं लागणार आहे? सायक्लोट्रॉन मोशन म्हणजे काय सांगावं लागणार आहे? आणि त्यानंतर त्या मशीनचा आपण काय करणार? आपण सायक्लोट्रॉन ऍक्सेलरेटरचा अभ्यास करणार आहे. सायक्लोट्रॉन ऍक्सेलरेटरचा आपण अभ्यास करणार आहे. परंतु तत्पूर्वी मला सर सायक्लोट्रॉन मोशन म्हणजे काय पुसून टाकू. आता कोणाला काय विचारायचं शंका? जर शंका विचारायची असेल तर मेसेज टाईप करा. तुमचं बोललेलं मला ऐकू येत नाही पण मेसेज टाईप केला ऐका. मेसेज टाईप केला कळतंय मला. मेसेज टाईप केला की लगेच कळतं इथं मला. हा तर तुम्ही कोणाला मेसेज टाईप करायचं करा, मला दिसतं इथं. हा तर ओके सर म्हणतोय कोणता राहा.
हाँ चला असू दे, चला ओके सर म्हणतोय. तर आपण थोडस पुढे जाऊया आणि आता काय करायचं, नेक्स्ट घ्यायचं सायक्लोट्रॉन मोशन म्हणजे काय घ्यायचं आहे. एनी डाऊट? आपण आज काय घेतलं बघा, पहिला लॉरेंज फोर्स वर ना या बरोबर एफ एम प्लस या बरोबर एफ ई प्लस एफ एम घेतला. त्यावर एफ ईची व्हॅल्यू सांगितली, एफ एम ची व्हॅल्यू सांगली. एफ एम वर ना काय घेतलं माहिती का, आपण एफ एम वर ना काय घेतलं सांगा, एफ एम बरोबर बी हे काढला, क्रॉस प्रॉडक्ट काढून काय घेतलं, साइन जे वापरला, ज्याला करंट जातो त्याला फोर्स तयार होतो या बरोबर बी क्यू ए. ज्याला करंट जात नाही त्याला फोर्स किती असं सांगा, झिरो असतो. हे क्लिअर केलं आणि त्यावर मी तुम्हाला युनिट्स आणि डायमेन्शन दोन्हीच्या शिकवल्या. युनिट्स आणि डायमेन्शन काय करा सांगा, शिकवल्या. आणि आता आपण थोडस जायचं आहे आणि एक नवीन पॉईंट डिस्कस करायचा आहे, त्याला माहिती आहे सायक्लोट्रॉन मोशन. आता सायक्लोट्रॉन मोशन म्हणजे काय सांगा, मी तुम्हाला सायक्लोट्रॉन ऍक्सलरेटर सांगणार आहे, पण सायक्लो म्हणजे काय, सायक्लॉन म्हणजे काय, सायक्लॉन यु नो सायक्लॉन वादळ. सायक्लोन काय म्हणतो आपण सांगा, काय म्हणतो सांगा, वादळ असं म्हणतो. मग हा जो मोशन आहे किंवा हो का, ज्याला आपला हा करंट जातो हा करंट असा गेला, ह्याच्या भोवतणी काय तयार होत सांगा, बोला लवकर, ह्याच्या भोवतणी काय तयार होत सांगा, असं मॅग्नेटिक फील्ड आहे. आता हे मॅग्नेटिक फील्ड गोलाकार आहे, सायकल सायकल आहे ना बघा, हे काय कसं आहे सांगा, सायकलच्या फॉर्म मध्ये आहे की नाही. मग मी काय येतला ऐका, हे असं आहे, ह्याचा एकच घेतो का ऐका, वेन इलेक्ट्रिक करंट कॅन पासिंग थ्रू द वायर, वेन इलेक्ट्रिक करंट कॅन पासिंग थ्रू द वायर देन द मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्युस्ड अराउंड द वायर. त्या वायरच्या बोधून काय तयार सांगा, मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. वायरच्या बोधून काय तर सांगा, मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मग लक्षात ठेवा, मला इथे एक महत्वाचं बोलायचं आहे. आता सर ज्यावेळा मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, सर ज्यावेळा मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, मराठीमध्ये गोलाकार आहे, गोलाकार. मग मी त्यातलं काय करतो, एकच गोल घेतो ना. आता हे सगळं घेण्याची आहे का, हा तुमची वायर तशी ठेवतो का, हो का, ही वायर अशी प्राथमिक ठेवली बरोबर का, आणि तुमचा जो गोल होता मगाचा तो असा घेतो आहे का, असे याच्या मदतीने काय तयार होणार, मॅग्नेटिक फील्ड तयार होणार बरोबर आहे. आणि त्याला एक्सिस देऊया, हो का, हा जो एक्स आहे इथं बरोबर, ह्याला म्हणूया आपण एक्स ऍक्सिस आणि ह्याला काय म्हणूया सांगा, वाय ऍक्सिस. आणि आपला जो करंट आहे ना, हा करंट बरोबर, हो का, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स इथं बरोबर, हो का, राईट अँगल मी दाखवतो, हे व्हेलॉसिटी व्ही दाखवतो, ह्याची व्हेलॉसिटी किती सांगा, व्ही इतकं, त्याची व्हेलॉसिटी किती दाखवतो सांगा, व्ही इतके. आणि ह्याच्यात जो फोर्स तयार होतो त्याला आपण एफ एम म्हणूया, एफ एम. एफ एम म्हणजे काय सांगा, फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. एफ एम म्हणजे काय सांगा, फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता बघा मराठी सांगतो, हा जो फोर्स आहे हा गोलाकार असणार आहे, गोलाकार. आता बघा हा जो फोर्स आहे हा कोण आहे सांगा, ओके ऐका, हा जो फोर्स आहे हा सांगा कसा सांगा, गोलाकार आहे. आणि गोलाकार असल्यामुळं ह्यामध्ये जे तयार होईल त्याला म्हणायचं फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मग फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड मध्ये आता बघा, व्हेन एन इलेक्ट्रॉन कॅन पासिंग थ्रू दिस वायर, व्हेन द इलेक्ट्रॉन कॅन पासिंग थ्रू दिस वायर ऍट द टाइम देयर इज अ मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्युसेस अँड दॅट मॅग्नेटिक फील्ड इज इन द फॉर्म ऑफ, इथं बघा हे बघा, हे असं होतं, हो का, असं होतं. हा त्यातला पोरण मी हो का, एक गोल घेतला, हो का, हा एक गोल घेतला, तू एक गोल हाय गेला. मग ह्यामध्ये जो फोर्स आहे ह्याला काय म्हणा सांगा बघू, फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ह्यामध्ये काय म्हणा सांगा बघू, फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड दॅट कॅन डिसाइड बाय एफ एम. मग ऐका, फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे ना तो कशाने डिसाइड करतो, आता परत एक वेळा, ह्यातनं जे इलेक्ट्रॉन फ्लोइंग होतं त्याला काय म्हणतो आपण चार्ज, कारण अनेक इलेक्ट्रॉनला काय म्हणतो, चार्ज. ह्याची व्हेलॉसिटी किती आहे सांगा, व्ही इतकी. When current can passing through this wire means, when electric current can passing through this wire means there is a flowing of charge. There is a flowing of charge. When the flowing of charge having velocity V, having velocity V, then what is formula for magnetic field? कौन सा केला मगाशी घेतलाय, मगाशी घेतलाय. What is formula for magnetic field? According to Lorentz, no, according to Lorentz, no, according to Osherman. What is formula for magnetic field? Magnetic field बरोबर काय सांगा, BQV. ज्यावेळी एखाद्या वायर मध्ये इलेक्ट्रिक करंट जातो, ज्यावेळी एखाद्या वायर मध्ये इलेक्ट्रिक करंट जातो त्याच्या कुणाचं फ्लोइंग होतं,
चार्ज त्याची व्हेलॉसिटी किती सांगा वी इतके आणि त्यातला फोर्स किती आला एफ एम बरोबर बी क्यू व्ही ह्याला इक्वेशन बोलूया वन ह्याला म्हणायचं फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड पण फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड पोरणो गोलाकार आहे का सरळ आहे गोलाकार आहे तो असा गोल आहे गोलाकार आहे आणि गोलाकार असेल तर तिथं सेंट्रीपिटल फोर्स येतो सेंट्रीपिटल कोण सांगणार व्हॉट इज फॉर्म्युला फॉर सेंट्रीपिटल कुठं झालंय माहितीये का पोरणो पोरणो कुठं झालंय माहितीये आठवत का ऋतुजा कुठं झालंय सांगा बघू पाहनो हा कोण सांगणार कुठं झालंय रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये व्हॉट इज फॉर्म्युला फॉर सेंट्रीपिटल फोर्स द फॉर्म्युला फॉर सेंट्रीपिटल फोर्स सी एफ बरोबर काय घ्या एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर घ्यायचं एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर आर म्हणजे कोण येणार रेडियस आर कोण येणार सांगा रेडियस येणार मग व्हॉट इज फॉर्म्युला सेंट ऐका फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड बरोबर बी क्यू व्ही नाव कॉल इक्वेशन नंबर वन सेंट्रीपिटल फोर्स बरोबर एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय नाव कॉल सेकंड नाव इक्वेशन वन अँड टू इक्वेटिंग ऑन बोथ साइड्स कारण हा मॅग्नेटिक फोर्स मुळा आमचा इलेक्ट्रॉन गोल फिरतो किंवा आमचं मॅग्नेटिक फील्ड काय सांग गोल फिरतं आणि गोल फिरत असेल तर कुठला फोर्स येतो सेंट्रीपिटल फोर्स ह्या दोघांना इक्वेट करा इक्वेट केलं तर काय सांगा बी क्यू व्ही बरोबर एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर बी क्यू व्ही बरोबर काय सांगा एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर सो वन व्ही अँड वन व्ही गेट कॅन्सल व्हॉट इज फॉर्म्युला फॉर बी क्यू बी क्यू बरोबर काय सांगा बघू एम व्ही डिवाइड बाय आर आलं बी क्यू काय सांगा एम व्ही डिवाइड बाय आर आलं म्हणून पोरवणे एम व्ही बरोबर काय सांगा एम व्ही बरोबर काय सांगा बी क्यू आर आलं एम व्ही काय सांगा बी क्यू आर लक्षात ठेवा लागणार मला हे लागणार आहे दोन्ही दोन्ही फॉर्म्युले एम व्ही काय सांगा बी क्यू आर आलं आणि ह्या एम व्ही काय म्हणतो माहिती करू ना बानो पाहून बोला ह्या एम व्ही काय म्हणतो माहिती का दॅट्स वी कॉल्ड मोमेंटम अँड फॉर्म्युला फॉर मोमेंटम मोमेंटम बरोबर बी क्यू आर ऐका वेन द इलेक्ट्रॉन कॅन फ्लोईंग इन द वायर सो देर इज अ मोमेंटम ऐका वेन इलेक्ट्रॉन कॅन फ्लोईंग थ्रू द वायर सो देर इज अ मोमेंटम व्हॉट इज फॉर्म्युला फॉर मोमेंटम बी बरोबर बी क्यू आर बी बरोबर काय सांगा बी क्यू आर ह्याला काय बी म्हणजे कोण सांगा मॅग्नेटिक इंडक्शन बी म्हणजे कोण सांगा मॅग्नेटिक इंडक्शन बी म्हणजे कोण सांगा मॅग्नेटिक इंडक्शन क्यू म्हणजे कोण सांगा चार्ज क्यू म्हणजे कोण सांगा चार्ज आणि आर म्हणजे कोण सांगा रेडियस लक्षात आता एवढा प्रश्न किती मार्काला विचारणार दोन मार्काला कसा प्रश्न आहे बघा डिरान एक्सप्रेशन फॉर डिरान एक्सप्रेशन फॉर मोमेंटम इन ए सायक्लोट्रॉन इलेक्ट्रॉन इन ए सायक्लोट्रिक इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन ज्याला पुढे जातो त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जे तयार होतं आपण काय म्हणतो मोमेंटम काय म्हणतो पुराण सांगा मोमेंटम कशी सुरुवात करूया सुरुवात करूया कन्सिडर अ वायर कन्सिडर अ वायर इन दॅट वायर आय कॅन पासिंग द करंट आय इन दॅट वायर आय कॅन पासिंग द करंट आय मीन्स फ्लोईंग ऑफ चार्ज मीन्स फ्लोईंग ऑफ चार्ज सो फ्लोईंग ऑफ चार्ज हॅविंग व्हेलॉसिटी व्ही फ्लोईंग ऑफ चार्ज हॅविंग व्हेलॉसिटी व्ही ओके ऍट द टाइम द मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्युस्ड इन अ राउंडेड गोलाकार मॅग्नेटिक फील्ड तयार होतं त्या गोलाकार मॅग्नेटिक फील्ड मधला एकच गोल घेतला मी एवढा असा घेतला आणि याला म्हणजे एक्स ऍक्सिस करंट जातो तो एक्स ऍक्सिस आणि मॅग्नेटिक फील्ड काय सांगा वाय ऍक्सिस करंट जातो तो एक्स ऍक्सिस मॅग्नेटिक फील्ड येते वाय ऍक्सिस आणि ह्या गोलाकाराची रेडियस किती आहे सांगा आर कॅप आणि ह्याच्यामध्ये जो फोर्स तयार होतो त्याला म्हणतो आपण फोर्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड किती गोल फोर्स तयार होतो पण बोला अकॉर्डिंग टू लॉरेंज लॉरेंजच्या अगोदरचा अकॉर्डिंग टू ओस्टेड फोर्स अकॉर्डिंग टू ओस्टेड एफ एम बरोबर बी क्यू व्ही ह्याला इक्वेशन नंबर टू वन परंतु या फोर्स मुळ मॅग्नेटिक फील्ड कसे आहे सांगा गोलाकार आणि गोलाकार असेल तर तिथे एक फोर्स तयार होतो त्याला म्हणायचं सेंट्रीपिटल फोर्स त्याला काय म्हणायचं सांगा सेंट्रीपिटल फोर्स आणि व्हॉट इज फॉर्म्युला फॉर सेंट्रीपिटल फोर्स बी ऐका रोटेशन डायनॅमिक्स मध्ये झालंय सेंट्रीपिटल फोर्स बरोबर एम व्ही स्क्वेअर बार म्हणजे जेवढा मॅग्नेटिक फोर्स असतो तेवढाच गोल तयार होतो जेवढा मॅग्नेटिक फोर्स असतो तेवढाच गोल तयार होतो
किती आला सांगा m2 square divided by r. सो इक्वेशन वन अँड टू इक्वेटिंग ऑन बोथ साइड्स, इक्वेटिंग ऑन बोथ साइड्स, व्हाट यू गेट हियर, बी क्यूब बरोबर m2 square divided by r, v ला v कॅन्सल, बी क्यूब बरोबर m2 divided by r, बी क्यूब m2 divided by r, म्हणजे m2 बरोबर काय सांगा बी क्यू आर, हा इकडे आर, m2 बरोबर काय सांगा बी क्यू आर. ह्या m2 ला काय म्हणायचं माहिती का, मोमेंटम. काय म्हणायचं सांगा ह्या m2 ला, काय म्हणायचं सांगा बघू, मोमेंटम. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर मोमेंटम, पी बरोबर बी क्यू आर. कदाचित तुम्हाला ऐका दोन मार्कला प्रॉब्लेम विचारतील, हा दोन मार्कला कदाचित डेरिवेशन दोन मार्कला विचारू शकतात, पण दोन मार्कला सुद्धा प्रॉब्लेम सुद्धा, कॅल्क्युलेट मोमेंटम ऑफ सायक्लोट्रिक इलेक्ट्रॉन, कॅल्क्युलेट द मोमेंटम ऑफ सायक्लोट्रिक इलेक्ट्रॉन. किती मार्क आला, दोन मार्क आला, बी देणार क्यू देणार आर देणार, बी देणार क्यू देणार आर देणार. आलं काय करायचं सांगा बघू, सायक्लोट्रिक इलेक्ट्रॉन काढू शकतो लक्षात. आणि मग अशा प्रकारचा हाच फॉर्म्युला मॉडिफाईड करू, हो का, क्यू बरोबर नेहमी काय घेतो आपण सांगा आय टी. सो व्हॉट इज फॉर्म्युला फॉर पी, पी बरोबर बी आय टी आर. चला नवीन फॉर्म्युला घ्या, पी बरोबर, ऐका, पी बरोबर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन, मोमेंटम इलेक्ट्रॉन, पी बरोबर बी आय टी आर, असं येत आहे लक्षात. हा कुठलाही घेऊ शकता, तुमचा काय प्रश्न आहे, किंवा हेच व्यवस्थित लिहू शकतो, पी बरोबर बी आर आय टी म्हणू शकतो, आर आय टी चालतंय, कसंही घ्यावं, इकडे उलट सुलट केलं चालतंय. धीस फॉर्म्युला गिव्ह द अगेन मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन, धीस फॉर्म्युला गिव्ह द अगेन मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. हा काय फॉर्म्युला सांगा, मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षात, फॉर्म्युला कसा मॉडिफाय करायचा, प्रॉब्लेम कसं सोडवायचे, मी ज्याला प्रॉब्लेम आपण चालू करू नये त्याला आपण काय करू डिटेल मध्ये घ्यायचा, लक्ष ठेवा. तर आपण इथं थांबणार आहे, पण तुम्हाला कुणाला काय शंका असेल तर 5 मिनिटं तुम्हाला देणार आहे मी आता, आणि मग 5 मिनिटांमध्ये कुणाला काय शंका विचारायचं, कुणाला काय बोलायचं असेल माझ्यासंग तर बोलू शकता. तर 5 मिनिटं आपण, 2 मिनिटात तुम्हाला सांगतो, 1-2 मिनिटं कुणाला काय बोलायचं असेल तर बोलू शकता.